Welcome all. I am Mojagdade, and for this semester, we are going through our subject that is electrical and electronics measurement. Okay, today we will see the introduction of our subject. Also, how, uh, how was the marking scheme? What are the course outcomes of our subject? So, let's start. For this semester, और सब्जेक्ट इज इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट फॉर दिस सब्जेक्ट और कोर्स कोड इज टू टू थ्री टू फाईव्ह ओके तुमचा जो कोर्स कोड आहे तो फार महत्त्वाचा आहे त्यामुळं तो लक्षात ठेवा बावीस तीनशे पंचवीस हा तुमचा काय आहे आपल्या सब्जेक्टसाठीचा कोर्स कोड आहे ठीक आहे डबल इ एम डॅट इज इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट ठीक आहे ह्या मध्ये आता आपण काय काय ते बघणार आहोत सो व्हॉट आर द कोर्स आउटकम्स ठीक आहे कुठले कुठले कोर्स आउटकम्स आहेत आता ह्या सेमिस्टर साठी हा सब्जेक्ट काय ठीक आहे कॉम्पेंटन्सी इथे सांगितलेले आहे बघा द एम ऑफ दिस सब्जेक्ट इज टू यूज रिलेवंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन डिफरंट इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स ओके आपल्या सब्जेक्टचं नाव काय आहे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट ठीक आहे व्हॉट इज मीन बाय मेजरमेंट मोजमाप आपण काय करणार आहोत जे काय तुमचे इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहात किंवा इलेक्ट्रॉनिक क्वांटिटी आहेत त्याचे काय करणार आहोत थोडक्यात मेजरमेंट म्हणजेच काय मोजमाप करणार आहोत खूप सोपा सब्जेक्ट आहे ठीक आहे स्कोरिंग आहे तुम्हाला काय करायचं फक्त जे काय आपण मेजरमेंट्स घेणार आहोत तर मेजरमेंट्स म्हणजे काय असणार आहे जसं तुम्ही आता दुकानामध्ये साखर घ्यायला जाता ठीक आहे साखर कसं घेता इन किलोग्राम घेता किलोमध्ये काय घेता तुम्ही साखर घेता सेम तसं काय आपल्या मध्ये काही क्वांटिटीज आहेत जसं आपण बाजारामध्ये वस्तू आणतो ना तसं सेम काय इलेक्ट्रिकल मध्ये पण काही क्वांटिटीज आहेत त्याचे आपल्याला काय घ्यायचे असते मोजमाप करायचं असतं त्या क्वांटिटीज आपल्याला काय करायचं आहे मोजमाप करायचं आहे मग त्या कुठल्या कुठल्या क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या आपण ह्या आपल्या सब्जेक्ट मध्ये बघणार आहोत त्यांचे काय असणार आहे प्रत्येक क्वांटिटीचं मोजमाप असणार आहे ते आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहे किंवा ते मेजरमेंट कसं घेणार आहे ह्या काय आपला सब्जेक्ट आहे खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ह्यामध्ये तुम्हाला प्रत्येक जे काही क्वांटिटीज आहेत इलेक्ट्रिकल क्वांटिटीज त्याचे युनिट समजतील त्याचे जे काही मेजरमेंट्स आहेत ते समजतील आणि ह्याच्यावर डिपेंड आहे तुमच्या सगळ्या पुढच्या गोष्टी त्यामुळे हा सब्जेक्ट तुमचा काय खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे एम काय आपल्या सब्जेक्टचं यूज रिलेवंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन डिफरंट इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स जे काही डिफरंट इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रिलेवंट जे काही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचा आपला काय करायचं आहे वापर करायचा ठीक आहे आता कोर्स आउटकम्स काय काय आहेत बघा फर्स्ट आहे आयडेंटिफाई इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ठीक आहे आता हे तुमचे जे पाच कोर्स आउटकम्स आहेत ते तुमचे रिलेवंट कशाचे असतात जे तुमचे टॉपिक्स आहेत आपल्या सब्जेक्टचे जे काही टॉपिक्स आहेत जे चॅप्टर्स आपण म्हणतो त्या चॅप्टरच्या रिलेटेड काय असतात तुमचे हे कोर्स आउटकम्स असतात त्यामध्ये पहिला कुठला आहे आयडेंटिफाय दी इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले तुमचे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत फॉर एक्झाम्पल होल्ट मीटर असेल ॲमिटर असेल ते तुम्हाला काय करायचं आहे आयडेंटिफाय करायचे ते ओळखायचे म्हणजेच काय प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचे तुम्हाला काय करायचे पहिला ओळख करून घ्यायची ठीक आहे सेकंड कोर्स आउटकम आहे तुमचा होल्ट मीटर अँड ॲमिटर फॉर इलेक्ट्रिकल मेजरमेंट फर्स्ट तुम्ही काय केला जे काही तुमचे इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे त्याची ओळख करून घेतला आता काय करायचं आहे त्याचा युज करायचा तुम्हाला त्या इंस्ट्रुमेंट करायचंय त्यानंतर आहे युज वॅट मीटर फॉर इलेक्ट्रिकल पॉवर मेजरमेंट ठीक आहे आता काही तुमच्या क्वांटिटीज आहेत फॉर एक्झाम्पल पॉवर एनर्जी ठीक आहे ह्यांचं आपल्याला मेजरमेंट करायचं असते ठीक आहे पॉवर एनर्जी खूप महत्वाचे फॅक्टर्स आहेत ते कसे महत्वाचे आहेत काय आहेत ते आपण जस जसं आपले लेक्चर्स चालू होतील तसं तुम्हाला ते समजत जाईल आता फक्त एवढं लक्षात ठेवा आपले कुठले कुठे कोर्स आउटकम्स आहेत ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे होट मिट सॉरी वॅट मीटरचा काय करायचं आहे वापर करायचा आहे कशासाठी पॉवर मेजर करण्यासाठी पॉवर मेजर करण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायचा आहे वॅट मीटरचा इन सेम वे यूज एनर्जी मीटर फॉर इलेक्ट्रिकल एनर्जी मेजरमेंट जे आपल्या एनर्जी मोजायची आहे ते आपण कशा थ्रू मोजणार तुमची एनर्जी मीटर थ्रू ठीक आहे हे तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे बघा तुमच्या घरामध्ये काय असतंय एनर्जी मीटर असतो ज्या म्हणून तुमचं काय होतं बिलिंग वगैरे हो येतं ना मग तो काय मेजर करत असतोय तुमच्या घरामधली एनर्जी काय करत असतो तो मेजर करत असतो ओके लास्ट आहे तुमचा यूज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स हे सोडून जे बाकीचे आहेत ठीक आहे पॉवर मेजरमेंट असो एनर्जी मेजरमेंट असो ह्या सोडून जे बाकीचे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स त्याचं पण आपल्याला काय करायचं आहे यूज कसा होतो ते बघायचं आहे ठीक आहे आता तुमची टीचिंग स्कीम कशी आहे बघा ओके आता टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम्स कशी आहे बघा आपली तुमचं जे काय टीचिंग स्कीम मध्ये कसं आहे चार लेक्चर्स अँड दोन प्रॅक्टिकल्स पर मध्ये असतात ठीक आहे पर मध्ये तुमचे चार लेक्चर्स आणि दोन प्रॅक्टिकल दोन तासाचं एक प्रॅक्टिकल असं टोटल तुमचे सिक्स आवर्स वर्किंग असते एका वीक मध्ये त्यानंतर जो तुमचा थेअरी पेपर आहे तो किती तासाचा असणार आहे तीन तासाचा असणार आहे आता कसं आहे तुमचं ऑनलाईन चालू आहे ठीक आहे इन केस जर ऑफलाईन झालं तर तुमचं हे शेड्यूल तुमचं तिथं अप्लाय होईल ठीक आहे फक्त हे समजून घ्या कसं आहे ऑफलाईन साठी त्यामध्ये तीन तासाचा तुमचा पेपर असणार आहे सत्तर मार्काचा तुमचा काय असणार आहे तो पेपर असणार आहे त्यामध्ये ट्वेंटी एट मार्क्स तुमचे मिनिमम तुम्हाला मिळाले पाहिजे पासिंगसाठी ठीक आहे त्यानंतर तुमचं जे पी ए ठीक आहे प्रॅक्टिकल असेसमेंट जे आहे तुमची त्यामध्ये तीस मार्क तुमचं काय असणार आहे ते थेरीचं पी ए असणार आहे ओके त्यामध्ये काही पी ए कसं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे बघा तुमची थेअरीसाठी असणार आहे या ठिकाणी सांगितलंय बघा अंडर द थेअरी पी ए आउट ऑफ थर्टी मार्क्स हे जे थर्टी मार्क्स आहेत ना त्यामधले जे दहा मार्क्स आहेत ते तुमच्या मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंटसाठी आहेत ठीक आहे जसं तुम्ही आता मागच्या सेमला काय केला होता सेकंड सेमसाठी मायक्रो प्रोजेक्ट्स केला होता सेम आपल्याला ह्या सेमला मेजरमेंटसाठी काय करायचे आहेत मायक्रो प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत ठीक थी। आहे ते ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे सगळ्यांनी मिळून ती करायची आहे प्रत्येकाला तुमच्या बद्दल माहिती हवं त्यानंतर तुम्ही काय केलं त्या मध्ये ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला दहा मार्क्स आहेत ठीक आहे हे तुमचे काउंट होतात साठी त्यामुळे हे तुमच्या लक्षात असू द्या ठीक आहे त्यानंतर जे वीस मार्क्स आहेत ते कशासाठी असणार आहेत रिमेनिंग वीस मार्क्स इज द अवरेज ऑफ आव टू टेस्ट ठीक आहे जे आपले युनिट टेस्ट वन अँड युनिट टेस्ट टू होते त्यांचं अवरेज काढून आपण काय करतो तुम्हाला वीस मार्क ते देत असतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येते का बघा हे जे तीस मार्क आहेत हे तुमच्या हातात आहेत हे जे तीस मार्क आहेत ते तुमच्या हातात आहेत ठीक आहे म्हणजे टेस्ट जर तुम्ही चांगले मार्क्स मिळवला प्लस मायक्रोपेट जर चांगले बनवला तर तुम्हाला तीस पिकी मॅक्झिमम मार्क तुम्हाला इथे मिळून जात आणि टोटल तुमचं किती पिकी होतं मग हंड्रेड पिकी ठीक आहे मग हंड्रेड आउट ऑफ तुम्हाला फोर्टीत इथं झालं पाहिजे नसेल तर तुम्ही काय होता फेल होत ओके हा झाला तुमचा थेअरी पार्ट हा झाला थेरी पाठ त्यानंतर प्रॅक्टिकल साठी काय आहे बघा आपल्या साठी काय असणार आहे जसं थेअरी आहे तसं प्रॅक्टिकल पण असणार आहे यासाठी मॅन्युअल आहे ओके यामध्ये एंड सेमिस्टर एक्झाम ई एस सी एंड सेमिस्टर एक्झाम जी तुमची फायनलला होणार आहे इंटरनल एक्झाम त्यासाठी तुम्हाला ट्वेंटी फायव्ह मार्क्सची इंटरनल एक्झाम असणार आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला टेन मार्क्स हे मिळाले पाहिजेत सेम तुमचे जे ट्वेंटी फाईव्ह मार्क्स आहेत ते तुमचे मॅन्युअल आहेत ओके त्यापैकी तुम्हाला मिळाले पाहिजेत दहा मार्क्स इथे मिळाले पाहिजे असं टोटल तुमचा किती होणार आहे फिफ्टी मार्क्स तुमचे काय असणार आहे प्रॅक्टिकल एक्झाम अस त्यापैकी तुम्हाला ट्वेंटी मिनिमम मिळाले पाहिजे ठीक आहे आय होप तुम्हाला टीचिंग स्कीम समजलं असेल आपली कशी आहे ते थिअरीसाठी किती मार्क्स आहेत आणि प्रॅक्टिकल साठी किती मार्क्स आहेत टोटल मार्क्स आपले किती आहेत झाले मग हंड्रेड प्लस फिफ्टी म्हणजे टोटल वन फिफ्टी साठी तुमचा काय असणार आहे हा तुमचा मेजरमेंट सब्जेक्ट असणार आहे ठीक आहे तुम्हाला जर मार्क्स मिळवायचे असेल तर सोपा सब्जेक्ट आहे तसा बघायला तर त्यामुळे जर तुम्ही केला तर तुम्हाला भरपूर मार्क्स या सब्जेक्ट मधून मिळून जातील ठीक आहे त्यानंतर जो आपला सिलेबस आहे तो बघणार आहोत आपण ओके ठीक आहे तर या ठिकाणी बघा आपलं काय आहे सिलेबस आहे तर सिलेबस मध्ये काय काय जो फर्स्ट युनिट आहे तुमचा तो आहे फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट्स ओके फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट्स फर्स्ट युनिट कोणतं आहे फंडामेंटल्स ऑफ मेजरमेंट्स त्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा सिम्पल आहे तुम्हाला काय सांगितलं तर फंडामेंटल्स आपल्याला बघायचे मेजरमेंटचे जे काही छोटे मोठे फंडामेंटल्स आहेत ते आपल्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचे आहेत मग त्यामध्ये मेजरमेंट म्हणजे काय ते सिग्निफिकन्स कोणते कोणते आहेत युनिट्स कुठले कुठले आहेत ओके फंडामेंटल क्वांटिटीज कुठल्या आहेत स्टँडर्ड्स कुठले आहेत त्यानंतर ॲब्स्युट अँड सेकंडरी इंस्ट्रुमेंट्स एनालॉग अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे जे काय तुमचे थोडक्यात इन्स्ट्रुमेंट आहेत तिची ओळख तुम्हाला पहिल्या मध्ये होऊन जाईल ठीक आहे त्या बरोबर कुठल्या तुमचे जे काही एरर्स आहेत ठीक आहे एरर म्हणजे काय चुका तुमच्या मध्ये काही जरी चुका आल्या असतील किंवा इन्स्ट्रुमेंट खराब वगैरे झाला असेल तर ते तुम्ही ते फाइंड आउट करू शकता ठीक आहे जे थोडक्यात काय आपल्याला फक्त जे काही मेजरमेंट करणारे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा क्वांटिटीज आहेत जी ओळख आपल्याला पहिल्या मध्ये करून घ्यायची आहे फंडामेंटल्स ऑफ मध्ये त्यानंतर तुमचा सेकंड युनिट आहे मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट मेजरमेंट ऑफ व्होल्टेज अँड करंट तुम इलेक्ट्रिकल मध्ये बेसिक क्वांटिटी जे आहेत इलेक्ट्रिकल क्वांटिटीज त्यामध्ये पहिल्या ज्या क्वांटिटी आहेत त्या कुठल्या आहेत तुमच्या व्होल्टेज आणि करंट जर तुम्हाला व्होल्टेज म्हणजे काय आणि करंट म्हणजे काय हे नाही समजलं तर तुमचं पुढचं जे मशीन असेल पॉवर सिस्टीम असेल हे तुम्हाला काही जमणारच नाही ठीक आहे त्यामुळं हे बेसिक आहे असं समजून तुम्ही करा आता तुम्हाला एफडब्ल्यू ला थोडंफार झाला असेल व्होल्टेज म्हणजे काय करंट म्हणजे काय तरी पण आता आपल्याला काय करायचं ते मेजर आहे ऍक्च्युअली तुम्ही कसं व्होल्टेज मोज मोजणार किंवा करंट कसं मोजणार हे आपल्याला ऍक्च्युअली काय करायचं आहे मोजमाप त्याचं प्रॅक्टिकल थ्रू घ्यायचं आहे ठीक आहे आता या मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा मेजरमेंट टॉप व्होल्टेज अँड करंट ओके मग मेजरमेंट साठी काही इन्स्ट्रुमेंट आहेत व्होल्टेज मेजर करणे असो किंवा करंट मेजर करणे असो त्यासाठी काय असणार आहेत काही इन्स्ट्रुमेंट असणार आहेत सेम जसं तुम्ही साखर काय करताय तुमच्याकडे काय असते एक वजन ताकडे असते त्यावर तुम्ही काय करताय ते मेजर करताय तसं सेम आपल्या इथे काय असतात इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्या थ्रू आपण काय करू शकतोय तुमच्या हे ज्या काही क्वांटिटीज आहेत व्होल्टेज करंट त्या मेजर करू शकतोय मग आपण सेकंड एअर मध्ये काय बघायचं आहे ते जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याची माहिती घ्यायची आहे फॉर एक्झाम्पल तुमचे पी एम एमसी इन्स्ट्रुमेंट्स असेल परमानंट मॅगनेट मुंग कॉइल किंवा पीएमएमआय एम एम आय असेल ठीक आहे परमानंट मॅग्नेट मुंग आयर्न आपल्याला काय करायचं आहे इन्स्ट्रुमेंट कसं मेजर करतात तुमचं व्होल्टेज कसं मेजर करायचं करंट कसा मेजर करायचं हे आपल्याला ऍक्च्युअली बघायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचा एक काय लॅम्प आहे घरामध्ये ठीक आहे त्या लमसाठी काहीतरी होल्टी लागत असणार आहे काहीतरी करंट लागत असणार आहे काहीतरी पॉवर असणार आहे तिची या सगळ्या क्वांटिटी आपण मेजर करायचं ओके आता सेम ह्यामध्ये काय आहे जसं एसी सी क्वांटिटी आहेत तसं डीसी पण असणार आहे मे बी तुम्हाला एसी सी डी सी झाला असेल नसेल तर मी सांगेन ते काय असते ओके एसी आणि डीसी मग एसी क्वांटिटी मेजर करायच्या सेम आपल्याला डीसी क्वांटिटी पण मेजर करायची ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला डीसी सी आहे ॲमिटर काय करतोय करंट मेजर करतोय ठीक आहे एसी डी सी एटर म्हणजेच काय एसीचा करंट आणि डीसीचा करंट त्यानंतर डीसी होल्ट मीटर आहे होल्ट मीटर म्हणजे काय जो व्होल्टेज मेजर करतो ठीक आहे अशी काय डिफरंट टाईप्स ऑफ आपल्या इन्स्ट्रुमेंट यामध्ये आपल्याला बघायचे आहेत त्यानंतर आपला जो तिसरा युनिट आहे तो कोणता आहे मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर ओके आता आपण बेसिक क्वांटिटीज बघितल्या व्होल्टेज कसं मेजर करायचं किंवा करंट कसा मेजर करायचा ते आपण कुठे शिकणार आहे दुसऱ्या चॅप्टरमध्ये ते शिकणार आहोत ठीक आहे मग त्यानंतर पॉवर कशी मेजर करायची आपल्याला व्होल्टेज मेजर करायला करंट मेजर करायला रेजिस्टन्स आला ओके मग आपण त्यानंतर काय मेजर करायचं आहे पॉवर मग साठी कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट लागतात पॉवर कशी मोजली जाते मग त्यासाठी काय तुमची वॅटमिंटर आहेत ओके डिफरंट टाइप्स ऑफ वॅट मीटर कुठले कुठले आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे वॅट मीटर आहेत त्याच्या थ्रू आपण पॉवर मेजर करू शकतोय हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे मग त्यामध्ये अजून थोड्या क्वांटिटीज असतील फॉर एक्झाम्पल एरर्स असतील त्याचे ऍक्टिव्ह पॉवर असेल रिॲक्टिव्ह पॉवर असेल ठीक आहे हे सगळं आपण कुठे चेक करणार आहे किंवा ह्याचा मोजमाप आपण कुठे घेणार आहे थर्ड मध्ये ठीक आहे आपल्याला थर्ड मधून काय शिकायचं आहे पॉवर कशी मेजर करायची ओके फॉर एक्झाम्पल तुमचा काय घरातील साठ चा लॅम्प आहे आता साठ वॅट काय झाली ही तिची पॉवर झाली ओके साठ वॅट आता, आता कसं डिसाइड केलं कसं ठरवलं हे तुम्हाला माहित पाहिजे ना जर तुम्ही बाजारात लॅम्प आणखी जाताय ठीक आहे तुम्हाला ट्वेल्व वॅटचा लॅम्प द्या किंवा साठ वॅटचा मला लॅम्प द्या तुम्ही ती पॉवर कशी डिफाईन केला तुम्हाला माहित नसते ओके तुम्ही डॅड जाऊन काय करत असतात ते मागत असताय मग ती पॉवर ऍक्च्युली कशी आली ते आपण कुठे शिकणार आहोत या थर्ड युनिटमध्ये शिकणार आहोत त्यानंतर जो चॅप्टर फोर आहे किंवा युनिट फोर आहे तो कोणता आहे बघा मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी ठीक आहे जशी पॉवर झाली तशी काय असणार आहे एनर्जी पण आपल्याला मेजर करायची आहे मग अशी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं कोणतं जे आपल्या घरामधलं एनर्जी मीटर आहे तुम्ही घरातलं मीटर म्हणताय ते तुमचं काय करत असतं घरामधली एनर्जी मेजर करत असते मग ती एनर्जी आपण कशी मेजर करायची त्याचं कॅल्क्युलेशन कसं असते ते सगळं आपण कुठे चेक करणार आहोत चौथ्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत ठीक आहे मग त्यासाठी डिफरेंट टाइप्स ऑफ तुमचे एनर्जी मीटर्स आहेत ते आपण बघणार आहोत त्यानंतर आहे तुमचा युनिट नंबर फाईव्ह मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ओके आता हे सोडून एनर्जी पॉवर व्होल्टमीटर एमिटर हे सोडून बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण ह्यामध्ये बघणार आहोत आता फॉर एक्झाम्पल मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स ठीक आहे आता नवीन क्वांटिटी आली मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स आता रेजिस्टन्स कसा मेजर करायचा त्यासाठी कुठले कुठले इक्विपमेंट लागतात ते आपण ह्यामध्ये बघणार आहोत त्यानंतर फ्रिक्वेन्सी मीटर म्हणजे काय ओके फेस सिक्वेन्स इंडिकेटर म्हणजे काय त्यानंतर सिंक्रोनोस्कोप इन्फ्रारॉइड मीटर त्यानंतर सिआरओ तुमचा ओके हे काय असतं सीआरओ असुरोस्कोप म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आहेत ठीक आहे आपल्या सब्जेक्ट मध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा काही इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत प्लस काही इलेक्ट्रॉनिक क्वांटिटीज आहेत त्या आपल्याला काय करायचे मेजर करायचे त्याचं मोजमाप घ्यायचं आहे म्हणजे त्यासाठी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट असणार आहे बरोबर आहे मग ते आपल्याला काय करायचं आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा स्टडी करायचं आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंट थ्रू आपण ते मेजर कशी करणार क्वांटिटी ते आपल्याला काय करायचं आहे चेक करायचं आहे जर आपल्याला एकदा ह्या गोष्टी समजल्या की हे इन्स्ट्रुमेंट आपल्याला हे मेजर करण्यासाठी लागते तर तुम्हाला मशीन म्हणा किंवा पुढच्या ज्या जे आपले सब्जेक्ट्स आहेत ते खूप इझी जाणार आहेत कारण की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय येणार आहे मोजमाप येणारच आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मेजरमेंट हे करावंच लागणार आहे त्यामुळे तुम्हाला जर आता जर समजलं कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि ते काय मेजर करतात हे फार महत्वाचं आहे आपलं उद्देश काय ह्या सेमला या, या सब्जेक्ट पासून की जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपले चे आणि चे त्याची माहिती आपल्याला पूर्णपणे व्हायला पाहिजे आणि ते कशासाठी आपण वापरणार आहोत ह्याची माहिती आपल्याला पूर्णपणे झाली पाहिजे आपल्या सब्जेक्टचा उद्देश काय हाच आहे ठीक आहे हा आपला सिलेबस होता त्यानंतर तुमचं मार्किंग कसं केलंय बघा वॅटेज कसं ठरवलंय तुमच्या प्रत्येक चॅप्टरचं तुमच्या फर्स्ट चॅप्टर साठी टोटल दहा मार्क्स वॅटेज आहे ओके okay? म्हणजेच काय जे तुमचं टोटल सेव्हन्टी मार्क्स आहेत ते डिवाइड केले चॅप्टर वाईज तर तुम्ही बघितलात तर फर्स्ट चॅप्टर साठी टेन मार्क्स आहेत सेकंड साठी किती आहेत ट्वेल्व मार्क्स आहेत थर्ड साठी इलेव्हन आहेत फोर्थ साठी इलेव्हन आहेत आणि लास्ट वन साठी काय ट्वेंटी सिक्स मार्क्स ओके म्हणजे चॅप्टर चॅप्टरसाठी तुमचे वॅटेज काय आहे जास्त आहे थोडक्यात तर तुमचे क्वांटिटीज पण जास्त आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट जास्त आहेत तुमचं स्टडी तिथं जास्त आहे त्यामुळे तुमचं काय तिथं मार्क्स पण जास्त आहेत सेम तुमचं इथं टीचिंग हवर्स पण दिले तुम्हाला आठ तास आहेत फर्स्ट सेकंड सेकंडसाठी टेन आवर्स आहेत थर्ड साठी टेन आहेत त्यानंतर साठी फोर्टीन आहेत आणि लास्ट वन साठी किती आहे ट्वेंटी टी सॉरी ट्वेंटी टू हवर्स आहेत ओके हे तुमची काय मार्किंग सिस्टीम आहे त्यानंतर सेम तुम्हाला लो, लो, okay? आता मी काय सांगितलो पेड बद्दल पण सांगितलो ओके आता पण तुम्हाला मेबी मेजरमेंट म्हणजे काय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल ठीक आहे सब्जेक्टचं नाव लक्षात ठेवा सब्जेक्टचा कोड लक्षात ठेवा त्यानंतर तुमची मार्किंग सिस्टीम कशी आहे ते लक्षात ठेवा किती मार्क्स तुम्हाला थिअरी आहेत किती मार्क्स तुम्हाला प्रॅक्टिकल आहेत त्यानंतर तुमचे टोटल मार्क कसे डिवाइड केले चॅप्टर वाईज ते बघा त्यानंतर काही ऍक्टिव्हिटीज आहेत ओके फॉर एक्झाम्पल तुमचा मायक्रोपोएस्ट फॉर एक्झाम्पल तुमचं काय आहे मायक्रोपोएट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे सेम तुम्हाला काय करायचं आहे ग्रुप करायचं काय करायचं तुम्हाला ग्रुप करायचं आहे तीन स्टुडंटच तुम्हाला काय करायचं आहे ग्रुप करायचं आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता डिफरंट टाइप्स ऑफ जे टॉपिक्स आहेत आपले मेजरमेंटचे ते घ्यायचे आहेत आणि त्यावरती एक छोटासा मायक्रोपेड तुम्हाला काय करायचं आहे बनवायचं आहे ठीक आहे पण मायक्रोपेड बनवत असताना जो तुमचा ग्रुप आहे त्या प्रत्येक ग्रुप मधल्या प्रत्येक पर्सनला त्या मायक्रोपेड बद्दल तुमची काय असली पाहिजे माहिती असलीच पाहिजे ती माहिती का असली पाहिजे कारण की मायक्रोपेड साठी तुम्हाला स्पेशल किती टेन मार्क्स आहेत ठीक आहे मी तुम्हाला दाखवलं होतं आता वन सेकंड मायक्रोपेट सर तुमचे किती दहा मार्क्स आहेत आणि तुमच्या हक्काचे मार्क्स आहेत ठीक आहे जर तुम्ही व्यवस्थित बनवला मायक्रोपेट व्यवस्थित तुमचा जो स्टडी झाला मायक्रोपेटचा जर असेल तर तुम्हाला ते दहा पैकी मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे प्रत्येकाला मायक्रोपेट बद्दल ही माहिती असलीच पाहिजे ठीक आहे ह्याबद्दल जो गायडन्स असेल तो मी तुम्हाला करेन नो डाऊट ठीक आहे पण तुमचा मायक्रोपेट काय असला पाहिजे व्यवस्थितच असला पाहिजे यामध्ये सबमिशन तुमचं काय काय बघा तुमचे मॅन्युअल्स आहेत ओके तुम्हाला काय असणार आहे मॅन्युअल असणार आहे त्यानंतर तुमचे पेड्स आहे आणि तुमचे असाइनमेंट्स ठीक आहे सेम आपला आता काय सुरू होणार आहे ऑनलाईन टीचिंग चालू आहे तुमचे जसं टाइम टेबल आहे त्याप्रमाणे आपले नेक्स्ट लेक्चर तुमचे होत जातील ठीक आहे आय होप तुम्हाला हे इंट्रोडक्शन आपलं समजलं असेल सब्जेक्टचं आपला सब्जेक्ट काय आहे ठीक आहे तर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकताय नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करू जे आपला सिलेबस आहे तो स्टार्ट होईल ठीक आहे थँक यू